लोकसभेचा निकाल लागला, संख्याबळ पुढे आले, आकडे पुढे आले, आता त्यानंतर इंडिया सरकार बनवणार की एनडीए सरकार बनवणार ही सगळी चर्चा सुरू झाली. अर्थातच आता एनडीएकडे हे सगळं संख्याबळ असल्यामुळे एनडीए सरकार बनवणार आहे. शपथविधी लवकरात लवकर घेण्याची तयारी चालू आहे. 9 तारखेपर्यंत हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न पुन्हा एकदा पुढे येतो, एक शंका पुढे येते, आणि ती शंका म्हणजे काय, खरोखर ज्या पद्धतीनं इंडिया तयारी करत होती सत्ता स्थापन करण्यासाठी प्रचार काळात, आता चांगली संख्या भेटूनही चांगले आकडे भेटूनही ती त्या पद्धतीनं तयारी करत नाही आहे, तितके प्रयत्न करत नाही आहे. चंद्रबाबू नायडू असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, यांना फोडण्यासाठी किंवा यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जितकी ताकद लावायची गरज आहे तितकी ताकद कुठेतरी लावली जात नाही, असं एक चित्र दिसतंय. या सगळ्यामध्ये नेमकं कारण काय, हे सगळं असं का होतंय, विरोधी बाकावर बसण्याची भूमिका इंडिया का मांडतंय, आणि या सगळ्यांमधून भाजपा म्हणजे एनडीए स्वतःचं सरकार स्थापन करण्याची घाई का करतंय, यामध्ये दोन्ही गोष्टी जर आपण तपासून पाहिल्या तर कुठे ना कुठे जर मोदी थोडेसे विचार करून काही निर्णय घेत असतील किंवा त्यांनी सगळ्यांचा विचार घेऊन जर याचा निर्णय घेतला तर याचा अंतिम निर्णय असा होऊ शकतो किंवा त्यांनी असा घेतला पाहिजे की ही सत्ता स्थापन करायची नाही. पण यामध्ये त्यांना खूप साऱ्या अडचणी आहे. पण त्यांनी सरकार का स्थापन करू नये किंवा इंडिया स्वतः सरकार स्थापन करण्यासाठी का अग्रेसिव्ह भूमिका घेत नाही आहे, या सगळ्यांपाठीमागे काँग्रेसचा म्हणा किंवा इतर आघाडीतल्या मित्रांचा म्हणा, मित्रपक्षांचा म्हणा, का विरोध आहे किंवा विरोधी बाकावर बसणे त्यांची काय इच्छा आहे, काय याच्या पाठीमागचं कारण, हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे एनडीएची सरकार म्हणजे त्यांचं सरकार आलेलं आहे त्यामुळे ते नाकारू शकत नाही ती आकडेवारी, सरळ सरळ गोष्ट आहे. अर्थात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही आहे, मित्रपक्षांवर त्यांची सगळी रणनीती राहणार आहे, पुढचे सरकार त्यांच्या भरोश्यावर राहणार आहे. पण इथून पुढच्या काळात मोदींना अगोदर ज्या पद्धतीने ते निर्णय घेत होते, ठराव मांडत होते, ते ठराव मांडता येणार नाही. कारण आपण आत्ताचाच जर विचार केला तर अग्निवीर असेल किंवा दुसरे काही कायदे आहेत या संदर्भात नायडू यांची किंवा नितीश कुमार यांची किंवा इतर घटक पक्षांची जी भूमिका आहे त्यावरून वाद सुरू झालेत कुठेतरी असे बोलले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रबाबू नायडू हे जे आहेत हे अध्यक्षपद मागताय लोकसभेचं, पण याहीपेक्षा दुसरी मागणी त्यांची अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे गृहमंत्री या पदावर अमित शहा नको असंही त्यांचं म्हणणं आहे, अशी चर्चा आहे. आता हे जर आतापासूनच सुरू झालं तर अजून पुढचे 5 वर्ष जायचे. आता निर्णय घेताना म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भातच जर असे प्रश्न निर्माण होत असतील तर आगामी काळात सरकार चालवताना किंवा काही निर्णय घेताना किती तारेवरची कसरत होणार आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया आघाडी आत्ताच जर या दोघांच्या मागे लागली असती, पक्ष फोडण्यासाठी मागे लागली असती, आपल्याकडे ओढण्यासाठी मागे लागली असती तर खूप सारं काही त्यांना देण्याची भूमिकाही त्यांना ठेवावी लागली असती, डीलमध्ये ते कुठेतरी कमी पडले असते असंही बोललं जातं आहे. पण कोणतीही घाई न करता विरोधी बाकावर जर बसले तर उद्या चालून जर या दोन नेत्यांनी आपला जो पाठिंबा आहे तो काढून घेतला तर अर्थात त्यांच्याजवळ इंडियाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, आणि इंडिया तेव्हा त्यांना हव्या त्या डीलमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकते. दुसरी गोष्ट, जे सत्तेत बसून करता येणार नाही ते आता विरोधी बाकावर बसून करता येणार आहे इंडियाला. कारण अर्थातच आपण अगोदर बोलल्याप्रमाणे मोदींजवळ पूर्ण संख्या नाही आहे, पूर्ण बहुमत नाही आहे, आणि मनमानी जो कारभार आहे त्यावर कुठेतरी एक अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाला सोपं जाणार आहे, आणि त्यामधून जनतेची सहानुभूती असेल किंवा जनतेचे प्रश्न मांडण्याकरता त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती लोकांपर्यंत जनतेपर्यंत अधिक जोराने किंवा प्रकर्षाने प्रभाव टाकणारे असेल, ज्याचा फायदा आगामी काळात होईलच, म्हणजे पुढच्या टर्ममध्ये होईलच, पण सध्या ही त्यांची इमेज आणखी चांगली होईल. त्यामुळं सत्तेत जाऊन समीकरणं बदलण्यापेक्षा विरोधी बाकावर बसून समीकरणं बदलायला लावणं आणि मोदीजींची परेशानी करणं किंवा मोदी यांची जी काही अस्थिर सत्ता आहे ह्या अस्थिर सत्तेला कुठेतरी चॅलेंज करून जनतेचे कामं करून घेणं हे सगळ्यात मोठी गोष्ट राहणार आहे. आणि एकंदरीत आपण समीकरण पाहिलं तर निश्चितच आहे, म्हणजे आपण
इंडिया गठबंधनमधल्या काही नेत्यांची जर स्टेटमेंट पाहिली तर आपल्याला दिसून येतं की इथं अनेक लोक म्हणताय, म्हणजे संजय राऊत म्हणताना दिसलेत की शपथविधी झाला त्यांचा तर मी पिढे वाटील. म्हणजे हे जे स्टेटमेंट येत आहे ते कशामुळे येत आहे? कारण त्यांना माहिती आहे ही शपथविधी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकार चालत होतं किंवा ज्या पद्धतीनं घटक पक्षांना दाबण्याचं काम काही वर्षांपासून झालं आहे ते आता कुठेतरी त्यांच्या हातात चान्स आल्यामुळे हे वेगळं समीकरण होणार आहे आणि हे सरकार अस्थिर सरकार राहू शकतं असंही इंडिया गठबंधनचं मत असू शकतं. म्हणूनच ते कोणतीही घाई न करता किंबहुना त्यांनी घाई करूच नये किंवा सरकार स्थापनेचा दावा करूच नये असं म्हणणाराही एक मतप्रवाह आहे ज्याचेही आपले आपले उद्देश आहे. पण जर सध्या मोदी सरकार किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते मातब्बर नेते त्यांनी जर विचार केला आगामी काळाचा तर निश्चितच शपथ घेणं किंवा सरकार स्थापन करणं त्यांच्यासाठी अवघड जाणार आहे असं दिसतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.